जर तुम्ही पोलीस भरती किंवा एम एस एफ भरतीची तयारी करत असाल तर खाली चॅनलचा लाल कलरचं सबस्क्राईब बटन आहे त्यावर देखील क्लिक, क्लिक करा आम्ही जेव्हा असेच नवनवीन व्हिडिओ वी अपलोड करू त्याची नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल तर आजचा विषय मित्रांनो समाजसुधारक पोलीस भरतीला समाजसुधारकांविषयी प्रश्न विचारले जातात तर आज आपण समाजसुधारक बघणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर मित्रांनो पोलीस भरती एम एस एफ भरती आरोग्य भरती सर्व स्पर्धा परीक्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल हे विचारले जातात स्पेशली पोलीस भरतीमध्ये तर मित्रांनो काय प्रश्न विचारले जातात हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर त्यांचा फोटो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तर प्रश्न अशा पद्धतीचे असतात मित्रांनो त्यांचा जन्म कधी झाला जन्म झाला चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवमध्ये अशा प्रकारचे प्रश्न असतात त्याचप्रकारे कुठे झाला महू येथे झाला तर आपल्याला हे देखील विचारतात की महू हे कोणत्या राज्यात आहे तर ते आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये हे तीनही प्रश्न मित्रांनो आपल्याला तोंड पाठ करून ठेवायचे आहेत मित्रांनो त्याचप्रकारे आपल्याला असे देखील प्रश्न विचारले प्रश्न विचारले जातात की आंबेडकर यांचे मूळ गाव कुठे आहे तर ते आहे रत्नागिरीमध्ये पण रत्नागिरीमध्ये कुठे हे आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे रत्नागिरीमध्ये कुठे आंबवडे मित्रांनो त्यांचं पूर्ण नाव देखील आपल्याला विचारलं जातं त्यांचं पूर्ण नाव आहे भीमराव रामजी सपकाळ त्याचप्रकारे मित्रांनो असा देखील प्रश्न विचारला जातो त्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य कुणी केले तर मित्रांनो आर्थिक सहकार्य कुणी केले सयाजीराव गायकवाड व शाहू महाराज त्यांचा फोटो बघू शकता हे आहेत सयाजीराव गायकवाड आणि ते बाजूला देखतात शाहू महाराज यांनी त्यांना सहकार्य केलेले होते त्याचप्रकारे आंबेडकर यांनी तीन जणांना आपले गुरु मानले होते तर तीन जण कोणते आहेत मित्रांनो पहिल्यांचं नाव आहे गौतम बुद्ध दुसरे गुरु आहेत त्यांचे महात्मा फुले आणि तिसरे गुरु आहेत मित्रांनो संत कबीर तर मित्रांनो भरतीला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात की आंबेडकर यांनी किती जणांना आपले गुरु मानले त्याचं उत्तर आहे मित्रांनो तीन जणांना पहिले आहेत गौतम बुद्ध दुसरे महात्मा फुले आणि तिसरे आहेत मित्रांनो संत कबीर हे तीनही गुरु तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो एकोणीसशे सत्तावीस रोजी आंबेडकरांनी महाड येथील चौदार तळावर सत्याग्रह केला होता मित्रांनो स्क्रीनवर बघू शकताय चौदार तळे सत्याग्रह मित्रांनो त्याचप्रकारे स्क्रीनवर बघू शकतात चौदार तळ्याचा सत्याग्रह कधी झाला असा प्रश्न येऊ शकतो त्याचं उत्तर आहे एकोणीसशे सत्तावीस त्याचप्रकारे को चौदार तळे कोठे ते आहे महाडमध्ये त्याचप्रकारे महाड हे कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड जिल्ह्यामध्ये किंवा सत्याग्रह कुणी केला बाबासाहेब आंबेडकर अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो भरतीला येतात त्याचप्रकारे मनस्मृती या धर्मग्रंथात त्यांनी जाहीररित्या मित्रांनो दहन केले होते तस तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हा तो धर्मग्रंथ आहे धर्मग्रंथ आहे पंचवीस डिसेंबरला त्याचं त्यांनी दहन केलं होतं त्याचप्रकारे तुम्हाला माहितीच आहे नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी सत्याग्रह केला होता मित्रांनो तर काळाराम मंदिर कुठं आहे हे बघू शकता स्क्रीनवर वन हे काळाराम मंदिर तर याबद्दल देखील आपल्याला भरतीला प्रश्न येतात मित्रांनो प्रश्न मित्रांनो असे प्रश्न येतात नाशिक येथील कोणत्या मंदिरात प्रवेश मिळवा मिळावा यासाठी त्यांनी सत्याग्रह केला तर मंदिर आहे मित्रांनो काळाराम मंदिर त्याचप्रकारे ते काळाराम मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे ते, ते उत्तर आहे मित्रांनो नाशिक जिल्हा त्याचप्रकारे मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह केला बाबासाहेब आंबेडकर अशा पद्धतीचे प्रश्न भरतीला येतात त्याचप्रकारे आपल्या समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी एकोणीसशे चोवीसमध्ये बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली हा त्या सभेचा मित्रांनो रिअल फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तर याबद्दल देखील भरतीला प्रश्न येतात मित्रांनो प्रश्न कशा पद्धतीचे तर एकोणीसशे चोवीसमध्ये कोणत्या सभेची त्यांनी स्थापना केली होती बहिष्कृत हितकारणी सभा त्याचप्रकारे बहिष्कृत हितकारणी सभा कधी झाली ती कधी झाली एकोणीसशे चोवीसमध्ये तर कुणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ती केली होती अशा पद्धतीचे प्रश्न येतात बघू शकता मित्रांनो शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली स्क्रीनवर बघू शकता पीपल्स एज्युकेशन सोसायटी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर मित्रांनो त्याचप्रकारे त्यांनी पुढील प्रकारे बघा मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेज त्यांनी काढलं होतं तर एका साईडला तुम्ही बघू शकता मित्रांनो मुंबईमधलं सिद्धार्थ कॉलेज आहे दुसऱ्या बाजूला बघू शकता औरंगाबादमधील मिलिंद कॉलेज तुम्हाला येथे दिसत आहे त्याचप्रकारे मित्रांनो पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली असा प्रश्न येऊ शकतो बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रकारे मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेज कोणी काढले होते हा देखील प्रश्न येऊ शकतो बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रकारे औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेज कोणी काढले त्याचं उत्तर आहे मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो भरतीला येतात त्याच प्रकारे असे देखील प्रश्न येतात महाराष्ट्रामध्ये सिद्धार्थ कॉलेज कोठे आहे उत्तर आहे मुंबई त्याचप्रकारे मुंबई मिलिंद कॉलेज महाराष्ट्रामध्ये कुठे आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो औरंगाबाद तर मित्रांनो अशा पद्धतीचे प्रश्न भरतीला वारंवार येत असतात त्याचप्रकारे अजून भरपूर काही असे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माहिती हा होता मित्रांनो पार्ट वन जर तुम्हाला पार्ट टू तु देखील पाहायचं असेल तर ता कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमची मागणी असेल तरच आपण व्हिडिओ आणू त्याचप्रकारे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला देखील क्लिक बिला देखील क्लिक करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुमची मागणी असेल तर पार्ट टू तुमच्यासाठी लवकरच घेऊन येऊ तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय अनअकॅडमीवर तुम्हाला मोफत लाईव्ह क्लासेस त्याचप्रकारे रोजच्या रोज चालू घडामोडी मिळत आहे त्यासाठी अनअकॅडमी लर्निंग ॲप तुम्हाला प्लेस्टोरवरून दाउन जाऊन डाउनलोड करायचं आहे त्यानंतर ता मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करायचं आहे तुमचा जो सिलेक्ट गोल असेल एम पी एस सी असेल तो सिलेक्ट करायचं आहे प्लसवर क्लिक करायचं आहे इन्व्हाइट कोड बघू शकता पी वी के आय व्ही ही हा लाईव्ह कोड आहे तुम्हाला मित्रांनो टाकायचा आहे पी व्ही के लाईव्ह हा कोड तुम्हाला टाकायचा आहे सबमिट करायचा आणि तुमचा क्लास तुम्हाला मोफतमध्ये तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता त्याचप्रकारे बघू शकता दररोज फ्री टी ट्वेंटी चाचणी डेली करंट अफेअर्स टेस्ट सिरीज राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षा अभ्यासाबरोबर प्रश्न सोडवणे तितकेच महत्त्वाचे आहे तर चला लगेच एक छोटीशी टेस्ट सोडूया मित्रांनो सोमवारपासून शुक्रवारपर्यंत तुम्हाला साडेसात वाजता रोज अवेलेबल कोर्स आहेत त्यासाठी तुम्हाला यूज पी व्ही के लाईव्ह हा कोड वापरायचा आहे अनलॉक करायचा आहे आणि याचा मोफतमध्ये तुम्हाला लाभ घ्यायचा आहे त्याचप्रकारे मित्रांनो आपली टार्गेट पोलीस भरती दोन हजार वीस बॅच चालू झालेली आहे मित्रांनो त्यासाठी बघू शकता मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स त्यामध्ये एक लिंक आहे लिंक लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीचं पेज ओपन होतं मित्रांनो आपले जे काही ॲप्लिकेशन आहे अनअकॅडमी ॲप्लिकेशन त्याचप्रकारे डेली टेस्ट सिरीज याचे देखील आपण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचं ओपन झाल्यानंतर इथे व्हिडिओ क्लिप आहे ती व्हिडिओ क्लिप तुम्ही पूर्ण बघा पूर्ण बघितल्यावर तुमच्या मनातील शंका दूर होतील त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर गेट सबस्क्रिप्शन नावाचं बटन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे प्लॅन आहेत एक महिने दोन महिने तीन महिने तुम्हाला जो कोणता योग्य वाटेल तो मी सिलेक्ट करा पी व्ही केवय हा कोड वापरा तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट मिळेल आणि अनअकॅडमीकडून पंच्याहत्तर म्हणजे टोटल पंच्याऐंशी टक्के डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर प्रोसेस टू पेवर तुम्हाला क्लिक करायचं आहे हे काय मित्रांनो कार्ड पेमेंट नेट बँकिंग यू पी आय वॉलेट हे तुम्ही यापैकी कोणताही एक ऑप्शन निवडू शकता पेमेंट करू शकता आणि कोर्सचा लाभ घेऊ शकता पैसा वसूल कोर्स आहे मित्रांनो लाखो करोड विद्यार्थी कोर्सचा लाभ घेत आहे तुम्ही देखील हा कोर्सचा दे ला नक्की लाभ घेत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद